आम्ही इलाव सध्या वेंगुर्ल्यात वेंगुर्ल्याची मानसेश्वर जत्रा खूप फेमस असा आणि हयसर ही या जत्री जत्रा जी असा त्याका बत्तीची जत्रा म्हटली जाता बत्ती म्हणजे गॅस बत्ती जी असता तीची जत्रा म्हटली जाता तर ती जत्रा कशी असता काय प्रकारे जत्रा असता गॅस बत्ती कशा प्रकारे जत्रा असता ती मी तुमका दाखवतलं असं तुम्ही माझ्या पाठीमध्ये बघू शकता खूप माणसं गर्दी चालू असा तर मी आता तुमका घेऊन जातले मानसेश्वरच्या मंदिरात आणि तिथून दर्शन घेऊन आपण बघतलो आणि भेट पण घेतलो देवाची आणि दर्शन घेऊन बाहेर पडाल आपण जत्रा कशी असता ती पण दाखवतलंय मी तुमका तर चला तर माझ्यासोबत आपण जत्रेत जाऊन दर्शन घेऊया पहिल्या देवाचा आणि नंतर मानसेश्वरची जत्रा फिरूया. तर मित्र आपण मी ना दोन्हीकडे बघतो तर दोन्हीकडे बघितल्यानंतर आमका शिडकाठी दिसली म्हणजे काठी एक बांबू दिसलो आणि त्याच्यावर भगवं पताका दिसलो. हे भगवं पताका कशासाठी म्हणून तर आम्ही विचारतो इथल्या ग्रामस्थांका ही शिडकाठी काय असते का आम्हाला जरा संपूर्ण माहिती आहे. नवस केला तो इथे देवस्थानाचा एक भाग हा नवस करतात पूर्ण झाल्यावर नवन म्हणजे आजच्या जत्रे दिवशी ती काठी हे करायची असते. एकच दिवस असतो जत्रे दिवशी एकच दिवस ही शिडकाठी नेऊन ती हे करायची असते देवस्थानाकडे रोवून आम्हाला सांगायचा भगवान नवस केला होता फेड केला पण ते आता असेच कोण घेऊन जाऊ शकतं की नवस केलेल्यालाच घेऊन जायचं असते घेऊन जाऊ शकतात असे जाऊन रोवू शकतात असं नवसचा विषय काय नाही भगवान म्हणून तिथे तुम्ही नेऊन हे करू शकता अशी पाठी देऊ शकतात. मग ते का जे कोण पुजारी किंवा कुठे ते असतात ते हे करतात एका गाडीची काय किंमत आहे आता ही 50 रुपये किंमत आहे एका गाडीची 50 रुपये किंमत आहे. एक काठी द्या मला हे बारामती काय तुम्ही अशी देऊ शकता तिथे ते होणार नवस बोललं ना मी येणार म्हणून फक्त घे जास्त मोठी नको मोठी घेणार नको नको जत्रे गेलाय म्हणा ही काठी घेतली एवढी मोठी नको काकांनी सांगितलेली माका की अशीच पण आपण काठी थैसं नेऊन पुरू शकतो म्हणा मानसेश्वरच्या जत्रेक पहिल्यांदा इलोय व्हिडिओ साठी तर मी काठी घेतोय हे काकांची फॅमिली आहे पूर्ण आणि हे काका असं शीड विकतात पूर्ण ह्यो आमचा सुयोग सुयोग म्हणून असा त्यानं पण एक छोटीशी शीड घेतल्या ना जी देवासाठी इलो म्हणा आणि हो माणूस इलो बारामती वरनं इलेलो बारामतीक जत्रा दाखव घेऊन इलो तर मित्र मी आता ही आम्ही शेडकाठी घेतलेली आहे बघा आणि ह्या शेडकाठीचा नेमक्या महत्व आता आम्ही बघितलं पण ही शेडकाठी घेतल्यानंतर ह्या बघा एवढी सगळी गर्दी आणि एवढे सगळे लोक फक्त आणि फक्त ही शेडकाठी घेऊन तिकडे चाललेत आणि ह्या देवाची परंपराच अशी आहे ह्या देवाचा खरोखरच एक पावित्र असा की ह्या देवाच्या पावित्र्यासाठी त्याच्या चरणावर फुला हार ह्याच्या सोबतच ही शेडकाठी ही निशाणी ह्या निशाण थैसर नेऊन ठेवचा लागता आणि त्या निशाण ठेवचा ह्याच्यासाठी लागता की त्या नवस आपण एखाद्या गोष्टीची इच्छा पूर्ण करूसाठी देवाकडे मागितलेला मागणा म्हणजेच नवस हे नवस जेव्हा आपण वलाग जातो तेव्हा तो नवस एखाद्या व्यक्ती तो नवस पूर्णपणे पेड झालो तर ह्यो पेड होण्यासाठी जसं आपण तो नवस बोलतलो तसं त्या एका ह्या शेडकाठी ठेवची लागता. तुमच्याही मनात काय इच्छा असतात कोणती इच्छा असतात किंवा चांगली गोष्ट असतात तर नवीन भेट द्यायची असतात तर तुम्ही इकडे या आणि ह्या अशी शिडकाठी द्या आणि ह्या शिडकाठी दिल्यानंतर आपण इकडनं जातलो त्या म्हणजे दशावतरी नाटक. आता दशावतरी नाटक म्हणजे लोककला आमच्या कोकणाची ही लोकांच्या समोर ठेवची आमची मोठी इच्छा असता आणि ह्या बत्तीची जत्रा म्हटली जातात थैसर आपण ह्यो दशावतरी नाटक हयसर बघणार असं
आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये जातो. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघा किती प्रसन्न वातावरण आहे आणि ही पहिली अशी जत्रा हा की आता जत्रेत अजिबात कुठल्याही प्रकारचं लाऊडस्पीकर तुमका कुठल्याही प्रकारचं गडबड गोंधळ किंवा आवाज अजिबात ध्वनी प्रदूषण नाही. आणि इथल्या जत्रेची खासियत अशी आहे की कोणत्याच प्रकारचं आवाज हैसर चालणार आहे, या देवाकाही चालणार आहे, ह्या माणसांकाही चालणार आहे, आणि त्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण खरोखरच व्हायला वाचता. आम्ही पुजाऱ्यांच्या हातात आता ही बघा काठी आमची म्हणजे शीड काठी त्यांच्या हातात देऊन इकडे मानवसाठी आमच्याकडून प्रथमच इथे येलो आणि पहिली भेट म्हणून आमच्याकडून ही पहिली भेट देत आहे इकडे देवाकडे ते मान्य करून घ्यायची. आणि आता आपण हैसून ह्या बघतो ह्या बघतो ह्या नुसता फक्त बघू नको. आता ह्या बघितल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी एकच बघू शकता की ह्याच्यामध्ये इतके सगळा साम्यता असा प्रत्येक धर्मा जातीचं सगळ्या प्रकारची लहान मुलांपासून थोरा मोठ्यांपर्यंत सगळे लोक हैसर येतात. कुठल्याही गोष्टीचं धर्मभेद कुठल्याही प्रकारचं भावभेद कसलोच मनात नाही, फक्त लोकांच्या मनात एक भक्ती आणि श्रद्धा ही देवाबद्दल आली. हा देवस्थान एवढा जागृत देवस्थान आहे ना की त्यासाठी एवढ्या लोकांची श्रद्धा कुठल्याही धर्माचं जातीपातीचं कोणी असलो तरी तो हैसर येता आणि आपलं नवस बोलता आणि त्याचं नवस देवी कोणत्याच प्रकारचं मनात शंका न ठेवून परिपूर्णपणे पार पाडता ह्याच आहेला देवस्थानाचा या ठिकाणाचा महत्त्व असा. म्हणूनच ही लोक हैसर येतात आणि आमचे हे काटे त्यांच्या हातात देऊन हे बघा मानवून घेतात. ही पहिली भेट आमच्याकडसून या देवाकडे की आम्ही तुमच्या भेटी केलो ह्या वर्षीप्रमाणे आम्ही असापर्यंत ह्या देवाकडे येतलो अशी ही जत्रा आमका चांगली चांगली तुमका दाखवतलो. तर आता तुम्ही बघतात की या हैसर आम्ही आमची शिडकाठी दिलो आणि शिडकाठी दिल्यानंतर इथून आम्ही आता बघा सगळं तुमका दाखवत चाललो. या दाखवताना असा एक नवीन प्राविण्य इथे बघितलं जातं की सगळ्या जाती धर्माचे मगाशी पण तुमका बोलले सगळ्या जाती धर्माची लोक हैसर तुमका दिसतली सगळ्या प्रकारची माणसं हैसर येतात आणि आपलं नवस बोलतात आणि ही नवस हैसर बोललं जातं आणि हैसून ही नवस बोलल्यानंतर जैसर फिरलं जातात ती जागा हिली वेगळी आहे. ही बत्तीची जत्रा म्हणून सुद्धा या जत्रेक ओळखला जाता आणि त्या बत्तीच्या जत्रेमध्ये ह्यो नवस जो काय थंयसर फिरलो जाता आणि ह्यो नवस ज्या वेळाक थंयसर फिरलो जाता त्यानंतर आता तुमच्या मनात प्रश्न पडले असतात की घ्यास बत्ती म्हणजे काय. तर ज्या वेळात कोकणात लाईट नव्हती त्या वेळात कोकणातली लोक पहिलं दिवो वापरीत, दिव्यानंतर कंदी लिहिला आणि कंदी लिहिल्यानंतर ही गॅस बत्तीचं उगम झालं आणि ही गॅस बत्ती म्हणजे लोखंडी आणि त्याका काची लावलेली ही गॅस बत्ती वापरूक लागली आणि ती गॅस बत्ती वापर ज्या वेळेपासून इलेली असा त्याच्या अगोदरपासून हैसर गॅस बत्तीची जत्रा केली जाता. आणि ही गॅस बत्तीची जत्रा हैसर कशात केली जाता किंवा कशी केली जाता ही तुम्ही बघता असाल सगळ्या प्रकारची माणसं लहान मोठे आजोबा काका मामा सगळेजण इथे येले आहेत आणि किती चांगला वातावरण आहे सर असा. आता आपण जातो बत्तीच्या जत्रेच्या बाजू त्या ठिकाणी तुम्ही बघा या दोन्ही साईडला येते सुद्धा रोषणाई करून स्टॉल लावलेले असत आणि ह्या स्टॉल लावल्यानंतर आपण ज्या ठिकाणी ह्या दशावतार नाटक ह्या दैसर असताना थैसर आपण बघू शकता फक्त आणि फक्त घ्यास बत्तीत तुमका दिसतली आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमका काहीच दिसत नाही. घ्यास बत्तीच्या मंडपात फक्त आणि फक्त घ्यास बत्ती त्याचोच प्रकाश आणि त्याचोच उजाला बस बाकी तुमका काहीच दिसत नाही. आपण आता जातो बघा किती स्टॉल जवळ नाही म्हटल्यास तरी हे सगळे स्टॉल एका रात्रीसाठी उभारले जातात आणि त्यांचा प्रावीण्य असा की प्रत्येक जाणा हैसर जागा दिली जाता आणि प्रत्येक गोष्ट हैसर तुमका उपलब्ध करून दिली जाता. तुम्ही काहीही मागा किंवा काहीही सांगा हैसर तुमका नाही गावला असा काहीच नाही. सगळा गावताला फक्त कोकणात आणि ह्या जत्रेत तुमका हैसर यायचा असा. जत्रा काय असा म्हणतात ना इलास बगलास तर तुमका काहीतरी गावतला. कोकणातल्या लोकांचा फणसासारख्या मन असा म्हणतात ना फणस ह्यो काट्यासारखे वरती काटे असतात पण आतमध्ये एक गोडवो गोड गरो असता तशी हैली माणसं असत आणि तसं हैले माणूस असा. तर आपण हे बघा समोर बघू शकतो किती सगळे गॅस बत्ती हैसर असत आणि या गॅस बत्तीसाठी तुम्ही बघू शकता एवढे सगळी माणसं हैसर बसान ही गॅस बत्ती कशी पेटवतात ह्याचा पण एक वेगळी कला आहे. गॅस बत्ती कशी पेटवची लागता नाहीतर आतमधलं जो काय मेंटर असता तो मेंटर जर गेलो तर ती गॅस बत्ती कधीही विजा शकता. तुमच्याकडे रॉकेल तेल काही असा दे पण त्या जर मेंटर नसत तर ह्याचा काही एक उपयोग होतो ना
आणि ही जो काय पेटवण्यासाठी जो काय प्रयत्न केले जातात त्याच्यासाठी किती सगळे घाटबत्ते हयसर असत ते बघा. आणि हे जे सद्गुरुस्थ तुम आमच्यासोबत आता जे उभे असत या सद्गुरुस्थांचे पूर्वजातपासून हे सगळे घाटबत्ती भाड्यान देणे या रात्रीसाठी आणि त्यांचं लोकांचं नवस पेडणे ही सेवा ते करतात. आणि त्याच्याबद्दल त्यांचा जो काय मोबदलो असा तो मोबदलो घेतात. आता ह्या मंडप हे तुम्ही मंडप बघू शकता. ह्या मंडपासाठी ही माडाची जी काय झावळा म्हणजे चुडता सर बघतात ही व्यवस्थित तीन पाती मंडल्यानंतर एक पात आतमध्ये घालून ही एक वळूची एक वेगळी कला तशी वळून एक सुंदर प्रकारचे चटई सारखे असे करून हे मंडप घातलेलं आहे. आणि त्या मंडपाच्या आतमध्ये किती सगळे गॅसबत्ती असत ते बघा. ज्यांचं ज्यांचं नवं हयसर पेड करतो आहात त्यांचे त्यांचे गॅसबत्ती त्यांच्या त्यांच्या नावाने हयसर मानवले जातात. आणि हयसर रात्रभर इथे ते गॅसबत्ती हयसर पेटवली जातात. आणि गॅसबत्ती पेटवल्यानंतर ही एक फक्त आणि फक्त रोषणाई हयसर गॅसबत्तीचीच दिसतली. आणि ह्या देवाची आणि ह्या जत्रेची ह्याच या वैशिष्ट्य ह्या बत्तीची जत्रा उगाच म्हटली जाय जाणार कोकणात यावा बघा या सगळ्या की कोकणच्या जत्रेत काय असतात किंवा कोकणातल्या या महिषेश्वराच्या चला मित्रांनो आता जत्रा आमच्या परीने आम्ही बघितलं. आता ही खेळण्यांची दुकानं वगैरे सगळी दुकानं मस्त पैकी बघितलं. खूपच चांगलं वाटलं इकडे येऊन. आता मी परत कुडाळ चाललो घराकडे. आणि आता घराकडे जाताना आमका खूप लांब जाऊचा म्हणून आम्ही लवकर जातो. तुम्ही प्लीज परत या आणि सगळ्यांनी बघा ही जत्रा कशी असता काय असता जत्रेचं महत्त्व काय आणि ह्या सगळ्या बघू. फक्त तुमका कोकणात आणि कोकणातच येऊचा लागतला. आणि कोकणात असं सौंदर्य असा तुम्ही बघता हे सगळी खेळणी घरोपयोगी वस्तू त्याच्यानंतर असे स्टॉल लावलेले आहेत. या स्टॉलला जत्रेक येऊनच हे माझ्या बघूची या म्हणतात ना. तुमका मी सांगण्यापेक्षा तुम्ही हयसर स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही तशी परिस्थिती आहे. तुम्ही यवा कोकणात यवा आणि बघा ह्या कोकणचं मेव काय होतो. आणि कोकणात येल्यानंतरच सगळं तुमका समजू शकता. आणि पुन्हा येताना शेडकाठी घेऊन या. आणि मी तुझा तू माझा आणि बाकी सगळ्या जत्रेतला खाजा.